टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। पोराला घेऊन इकडे मी आईला बघायला आलेलो ना, तर तर इकडे इकडे सांगितलं ना का लगेच पोराला वेसकून घेतात ना, मग त्यांना मी सांगितलं का सामान भरायला चालले ना, त्या गोष्टीने मी मग इकडे आली घरी आईला बघायला। तर तो सांगतो का तू कशाला गेलीस तिकडे ना, काल काल आला ना पोराला घेऊन गेला। दारू पितो का मिस्टर? हो। नाव काय त्यांचं? सुदाम। सुदाम कुठं असतो, कुठलं आहे गाव? हा चौक। चौक कुठं आहे, बदलापूर तालुक्यामध्ये का? नाही तिकडे खालापूर। खालापूर? हा। अच्छा काय काम करतो तू? काय नाही असंच जातो मेस्तरीच्या हाताखाली। बर, लग्नाला किती वर्ष झाले? लग्न झाले दोन तीन वर्ष झाले। बर, मग सासू सासरे काय म्हणत नाही का? पाच पाच वर्ष झाले। सासू सासरे काय म्हणत नाही का दारू पेल्यावर? ते काही नाही म्हणत, त्यांचीच भर राहते। हा भर त्यांचीच राहते ना, सासूचीच। अच्छा ना आज संघटना मध्ये बोलवलेला तर सांगतो का सर तिथे पाहिजे मला। कुठल्या संघटनामध्ये? ते महिला मंडळ मध्ये। हा इथं कर्जतला। कुठलं कुठल्या संघटनेकडं? ते काय माहित नाही नाव ते संघटनाच। आदिवासी संघटना। हा आदिवासी संघटना मध्ये। आदिवासी संघटना? हा। बर, तर ते सांगतात का मला सर किती पाहिजे, मी दोन यातलं एक पण पोर देणार नाही तिला। ना दुधावरच पोर आहे ना। आज पण मी गेलेली तिथे संघटना मध्ये तर पोराला दिला पण नाही दूध पाजाला का काय, तसंच घेऊन गेले। किती वर्षाचा मुलगा? 2 वर्षाचा। तुम्हाला अन्न सांगता घेऊन गेले का? हा तुम्हाला अन्न सांगता घेऊन गेले का म्हणलो? हा। बर, तुमचे आई वडील काय करतात? वडील नाही माझी आईच आहे। वडील नाही आहे का? तुमचा भाऊ आहे का आता फोन केलेले तू? हा यो भाऊ आहे। बर बर, नाव काय म्हणलो तुमचं मिस्टर नवऱ्याचं? सुदाम। सुदाम पूर्ण नाव पूर्ण सांगा ना। सुदाम सीताराम वागे। सुदाम सीताराम वागे। बर, आता काय म्हणतो तो, नांदवायचं म्हणतो का नांदवायचं म्हणतो? सांगतो का नाही नांदवाचा? त्याच्यावर शिवून तो सांगितलं का मला सर किती पाहिजे, तो सांगतो का तुला असाच वाऱ्यावर सोडलाय मी आता, आता ते काय भाजी आहे काय वाऱ्यावर सोडून द्यायला? तुम्ही काय चुकीचं काम केलंय का तुम्ही? माझी काय चुकी आहे त्याच्यात? नाही काय, त्यांना फोन लावल्यानंतर तुम्ही तुमचे काय तर चुकी सांगितलं नाही तो? हा ते काय सांगेलच तो। मग त्यासाठी तुम्हाला विचारतोय। तिथं पण सगळं खोटं खोटं सांगितलं त्यांनी। त्यासाठी तुम्हाला विचारतोय की काय तुमचं काय कशामुळे भांडणं झालंय? अहो भांडणं बिणणं काहीच नाही झाली, फक्त रात्री तो कामावर न येतो ना जेवतो तिकडं आईचे तिकडनं ना सामान पण नाही भरत काय नाही ना, मग तो खाईल तिकडं आईजवळ ना, मी कोणाजवळ खाऊ ना, नाही हातात पैसे देत का नाही काय। आज एवढी माणसं आलती ना त्यांच्या इकडची, तरी आई माझी तिथं झोपून राहिलेली ना, मी एकटीच बोलत होती, आईला हिम्मतच नाही बोलायला, तर काय माझी आई बोलेल? वडील नाही म्हणतात तुम्ही चुकीचे दारू पिले म्हणल्यावर तुम्ही सांभाळून घ्यायचं ना, दारुडे माणसं असत असत, ते चुकी आहे का दुसरी काय चुकी आहे तुमची? दुसरी काहीच नाही, ते सांगतात का मला ना सांगून गेली ती, ना सांगून गेली। अच्छा हा असे सांगतात। मी सांगते का मी, पण इकडे सांगितलं ना का त्यांना सांगितलं का बदलापूरला चालले मी,
का लगेच पोराला घेतात, सांगतात का जा तू एकटीच, पोराला लगेच ऐसकून घेतात. त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्याला सांगितलं का मी सामान भरायला चालले, मग सामान भराचं नाव करून इकडे आली मग आईला बघायला. तेवढा असतं, ते सांगतात का जाम खोटे आहे ती, खोटं बोलते जा. त्यांना पण सांगते मी, तुम्ही मला नाही पाठवत ना मग तुम्ही पण चला ना माझ्या पाठी आईला बघायला, तर ते पण नाही येत. हॅलो मंगेश, हा परमुख उपस्थित नाव ते माझ्या नाव माझ्या नावाच्या उपर टाक वर टाक ना. हा बारीक अक्षर मध्ये टाक. हॅलो बोला ना दादा. तुझ्या भाऊजीचा नंबर आहे का? भाऊजीचा नंबर आहे ना. सांग नंबर. थांबा सांगतो मोबाईल नंबर सांगतो. थांबा दादा. अरे एवढी कधी बोलू सर गाडी आई बोलते बघा तुमच्याशी. कोणा? हॅलो 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 फार आम्हाला काही मदत तुमच्या पासून होत असेल तर करा जा. हो करतो करतो मावशी, माझ्याकडून जे होईल ते मदत करतो तुम्हाला. तुमच्या जावईचा नंबर सांगा मला. जावईचा नंबर सांगा. हॅलो 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 या 96 96 99 99 23 23 45 23 23. नाव काय म्हणलं यांचं? सुदाम. सुदाम वागे का? हो. सुदाम वागे का? हा दादा सुदाम वागे. बर. आणि तुझ्या ताईचं नाव काय? माझ्या ताईचं नाव अश्विनी. अश्विनी चालू होते. हॅलो हॅलो सुदाम वागे बोलते का? हॅलो आवाज येतोय का? हॅलो हॅलो हा सुदाम वागे आवाज येतोय का माझा तुला? नेटवर्क मध्ये नेटवर्क मध्ये. हॅलो आपण बोलणे. हॅलो आपण फोन नेटवर्क नेटवर्क. हॅलो हा सुदाम आवाज येतोय का तुला? हो येतोय. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. तुझे कम्प्लीट आले माझ्याकडे. बायकोला नांदवत नाही, बायकोला त्रास करतोय म्हणे तू. कधी आले? कधी? आज सकाळीच कम्प्लीट आले माझ्याकडे. कुठे कर्जतला? हॅलो काय बर त्रास का बर करतोय तू? कुठे आली कम्प्लीट कर्जतला? दादा मी काय म्हणतोय कळते का तुला? त्रास का बर करतोय म्हणलो त्यांना, न सांगता तू मुलाला पण घेऊन गेले म्हणते तिने. तू नेटवर्क मधून बोल, नेटवर्क मधून बोल, नेटवर्क मध्ये. फोन लावतो थांबा. हॅलो लगेच लाव. दारू पेला का तू? दारू पेले का म्हणलो? नाही दारू कुठं. बर ठीक आहे आता येतोय आवाज, बोल आता बोल. तिला विचारा मारा. हॅलो हॅलो सुदाम. हॅलो थोडस नेटवर्क मध्ये ना दादा. हॅलो त्यांना नेटवर्क नाही वाटत आहे. हॅलो हॅलो अश्विनी ताई. हा बोला. नेटवर्क नाही वाटत त्यांना. काय दारू पिले? पिले असेल. नाही म्हणतोय पेल. नाही म्हणतोय नाही पेतो तो. पेतोय तो पण आता नाही पेलं म्हणून सांगतोय तो. कंप्लीट आली काय केलं? थांब.
हॅलो. हा दादा. हा बोल. येतोय का आवाज? हा येतोय आवाज, आता बोल. कशावर तिने कंप्लीट केली कि बाबा तू तिला नांदवत नाही, त्रास करतोय म्हणे तू. तिला विचारा, तिथे सगळी माझी घरची माणसं आहेत, त्यांना पण विचारा. ते बोलते मी चौकातले सामान भरायला मला न सांगता ती आईची आईची इकडे गेली पाहून. मला सांगायला पाहिजे की नाही, मी कामात गेलो तुम्हाला माहिती पण नाही. मग सांगता गेले का गावाकडे? हॅलो आवाज येत नाही सुदाम, सुदाम आवाज येत नाही तुझा. काय रेंजच नाही. तुला नेटवर्क नाही का? तुला हो नाही. मग थोडस नेटवर्क मध्ये बोल, ऐकून घे. तुला न सांगता गेले म्हणून तू ते काय त्याला सोडू सोडतोय मग ते डायरेक्ट का? सोडतोय. नाही नाही तू सांगतोय म्हणे त्याला सोड चिठी पाहिजे म्हणून. विचारायचं मॅडम. कुठल्या मॅडमला? या कर्जतच्या संघटनामध्ये. कुठली संघटना? कर्जत. बर. ते आदिवासी संघटना नाही म्हणत त्याला, त्याला महिला मंडळ संघटना असते ते. तुम्ही आदिवासी सांगले ते तू यांना माहित नाही वाटत यांना. हा यांनी आदिवासी सांगले, यांना माहित नाही यांना. त्यांनी मला तिने सांगितलं सर का मला सोडचिठी पाहिजे म्हणून. मी मी पण सांगितलं सोडचिठी मला पण जमा. त्यांनी सांगितलं म्हणून तू सांगितलं का? हो. बर. मग तू सांगितलं म्हणून अगोदर. हॅलो ताई, तुम्ही सांगितलं का? हॅलो हॅलो थांबा, तुमची बाईक कॉन्फरन्स होते. हॅलो अश्विनी ताई, तुम्ही सांगितलंय का सोडचिठी पाहिजे तुम्हाला? ते सांगत होते का सोडचिठी पाहिजे, माझ्या तोंडात आता निघलं पण नाही. तिने तुमच्यावर टाकलंय, तुम्ही तिच्यावर टाकला. मी मागली नाही, त्याईच पहिले सांगितलं. हा बोल 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 सुदाम. बोलतोय. अरे काय बोलतो, तुझा आवाज येत नाही बाबा. तुझं नेटवर्क मधून थोडस नेटवर्क मधून बोल. हॅलो हॅलो सुदा, काय यांचा आवाज येत नाही हो. हॅलो ताई, त्यांचा आवाज येत नाही, आवाज क्लिअर. नेटवर्क नाही वाटते त्यांना. आणखी एकदा लावतो थांबा, लास्ट वेळ. हॅलो, त्यांचा फोन आला थांबा. हॅलो. हा बोल. येतोय का आवाज? हा येतोय आवाज आता. काय बोल? हॅलो. अरे बाबा तुझा आवाज येत नाही, नेटवर्क नाही का तुला? येतोय का तुला आवाज आता? हॅलो. येतोय का माझा आवाज तुला? येतोय ना, बोला ना. मग आता काय करायचं तुला, नांदवायचंय का तुला पाहिजे तुला? पाहिजे मला तिला, नाही जायचं मग मी कशा सुरू केला. अरे बाबा ऐकून घ्या, थोड्या गोष्टीसाठी उभं काय असं करू नका. हॅलो हॅलो. हा येतोय आवाज, बोल बोल. तिला मला विचारून द्यायचं ना कुठे जायचं तुमचं आहे का? नाही नाही तू बोलतोय म्हणून तसं बोलते ना. मी कसं नाही, तिला विचारा, ती मला न सांगता नाही इकडे तिकडे निघून गेली आहे का, निघून गेलेला. ते सोड, ते होते चुकी, ते सोड तू, ते काय त्याच्या तेच गोष्टी धरू नको, सोड ते. नाही ते गोष्टी नाही, पण तिने मला सांगायचं एवढं मी सांगितलं तिला तिथं. आता समजून मार काढायचं ना त्याला, बोलायचं ना बाबा तू मला सांगून ना कुठे जायचं ना सांगायचं त्याला ना. हा सांगायचं ना तू मला सांगितल्याशी कुठे जायचं नाही म्हणून. म्हणजे मी तिला सांगितलं तर विचारा. बट ही झाली चुक आता, याच्या पुढे चुकणार नाही तिने, ऐकून घे. काय साहेब चुकणार नाही, लय चुकते ती, तीन वेळा झाली तिची असे. बर मग आता तुला तलाक, मग तर तुला काय तलाक पाहिजे का मग आता तुला? हा ठीक आहे, दे मग त्याचं पूर्ण दान दुप्पट दे त्याचं पूर्ण. हा देतो का सगळं दान दुप्पट दे म्हणलं, त्याचं लग्नाचं काय झालं ते देतो का तू? लग्नाचं उलट लग्न आम्ही तिथं केलं, विचारा. मग आता त्याचं नुकसान कोण भरपाई, नुकसान भरपाई कोण देणार त्याला? नुकसान कोण म्हणजे? मग ऐकून घे, त्यासाठीच सांगतोय तुला दादा, ऐकून घे. हॅलो. हा बोला. आता तुला काय करायचं, नांदवायचंय का तुला काय करायचं सांग. कम्प्लीट ते कम्प्लीट का पोलीस स्टेशन मध्ये नाही कम्प्लीट केली, त्याच्या संघटनामध्ये कम्प्लीट केली होती की बाबा मला नांदवत नाही, दारू पिऊन त्रास करतोय म्हणून. दारू प्यायचं नाही ना मग तू? अरे दारू शे मी सर, दारू पितो, पण एवढी नाही का तिला मारतो का दारू पिऊन. रोज मी कामावर गेलो, कामावर तिने मला सांगायचं का मी तिकडे चालले ना, न सांगताना मला ती गेली. हो ठीक आहे, आता सोड, ते विषय झाली गेली, ती सोडून दे आता, फिजा पुढे नाही करणार तसं. आता तुला विचारून कसं करीत
अरे बाबा आता झाली सोड चुकी ना ते आता तेच का तेच धरणार आहे का तू गेल्या टायमाला पण येनगावला सांगून कुठं मोह पडले गेले कोण तिचा भाव आहे तिच्या बरोबर गेले विचारा तिला कोणा बरोबर काय तिचा कोण भाव होतो का तो मला पण माहिती नाही तिथं आलंय ना बोलते येनगावला येनगावला सांगून मोह पडायला गेले फिरायला तिकडे कुठं बर मी तुला तिला चालायला पाहिजे तिला मग मला सांग सांगायचा बघा मी भावाच्या बरोबर चालेल लग्नाला असं मला सांगायला पाहिजे तिने बर माझं ते सोडून टाका आता त्याच्या पुढे तसं नाही करणार ऐकून घे याच्या पुढे तसं नाही करणार जसं काय केलं तर माझा नंबर सेव्ह करून घे वाटलं तुला आणखी दुसऱ्या गोष्टी तुला मदत करेन तुला मी तिथं जा त्याच्या उद्या सासूडीमध्ये जा आणि काय ते दोन गोष्टी सासूने नाही ऐकून घे असं नाही करायचं दोन गोष्टीसाठी दाखवायचं नाही मी काय बोलतो ऐका तुम्ही आता एक गोष्ट माझी तिथं मी हिला इथून फोन लावला मी तिला रविवारी शनिवारी गेली ना रविवारी मी तिला फोन लावला तिला बोललो मी काय रागाने पण नाही बोललो प्रेमाने बोललो का अश्विनी तू कधी येशील ती मला काय बोलली मी 11 वाजेपर्यंत येईन घरी 11 वाजेपर्यंत येईन ते मी तिला 3 वाजता फोन लावला ना मला उलटीच बोलतो तुला बोलतो काय करायचं बोलतो करून घे अशी बोलली मला तर तुझी बोलते हा तुझी पोरं घ्यायला येईल तू काय पण दिलं कर अशी मला बोलली विचार तिला हॅलो चालते ठीक आहे मग उद्या पाठवून देतो तुझ्या बायकोला ह्याच्या बायकोला काय त्रास वगैरे करू नको ताकीद द्यायला तुला मी अरे तू काय त्रास केला तर मग मला दुसरा मार्ग काढावा लागेल नाही ना मी त्रास कधी दिलाच नाही थांबा बरं ठीक आहे तुझ्या समोरच बोलतो ताई हॅलो हॅलो दादा ऐका हॅलो हा पहिले बहिणीशी पण बोलून घ्या त्याला फोन चालूच ठेवायला सांगा ना बहिणीशी बोलून घ्या हा बोला हॅलो हॅलो हा ताई बोला हा ते सांगतो तुम्ही त्रास नाही देणार ते भाव भाव राहतो ना तरी पण गळ्याला आवून धरतो तो कोणाला आवून धरतो गळा पकडतो माझा भाव राहतात तरी पण तुमची मुंडी पकडते का नवरा माझा तेच गळा पकडतो गळा हा काबर पकडतो दारू पिऊन का काय माहित त्यालाच माहित आता दारू पिऊन पकडतो का कसा कसा पकडतो तो हिच्या पुढे तसं कर नको रे सदू काय वागे मी तसं करत पण नाही ती एक नंबर खोटी बाई आहे ती मला माहिती आहे तिचं हॅलो दादा ऐका ना दादा ऐका काल माझ्या बहिणीने फोन लावला पोराला विचारला तर काय सांगतो तुला फिरायला पाठवला मी जा ऐकून घ्या ऐकून घ्या आता मागची गोष्ट सोडून द्या ऐकून घ्या आता जे पुढचं बघा तुमच्या मुलाचं भविष्य बघा हॅलो वागे हॅलो वागे तुला पण सांगतो ऐकून घे पहिले माझा बाबा आई माझी काय बोलते बघा हा बोललो बोललो राहू दे सोड ऐकून घे माझं नाही बोला तुझ्या का जरा हॅलो हा बोला काय बोला हा बोला की कुठं काय झालं म्हणजे तुम्ही तुझी कंप्लेंट तुम्हाला सोपा वाटत काय आप तीन तीन ते चार चार वर हो हो मावशी ऐकून घ्या माझं मी लोक मी मदत करण्याचं काम करतोय कंप्लेंट म्हणजे त्याच्या वाटणीचं नाही बोलत तुमच्या मुलाच्या वाटणीचं पण बोललो ऐकून घ्या माझं पहिले मी काय बोलतोय झाली गेली गोष्ट सोडून द्या तर पुढचं बघा ऐकताय का तुम्ही तुमच्या मुलाचं चांगलं हो का वाईट हो तुमच्या मुलाचं चांगलं हो का वाईट हो म्हणलो हो हो ते सोडून द्या मागचं ते आता पुढचं बघा हो त्यांना त्यांना त्याला पण समजून सांगितलो अश्विनीला पण समजून सांगितलो तुमच्या मुलाला पण समजून सांगितलं मी तर घाल काढ घाल हॅलो नाही नाही मी त्यांना पण समजून सांगितलो तुमच्या मुलाला पण समजून सांगतोय कळालं का हा बोललो की आता ते तुमच्या सुनीला बोलून घ्या तुम्ही घरी नाही 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 तसं काही करणार नाही त्यांना तसं काही करणार नाही नाही तसं काही करणार नाही आता तसं काही करणार नाही ऐकून घ्या माझं पुढं मावशी ते झाली गेली गोष्ट सोडून द्या आता पुढचं बघा तुम्ही मग ठीक आहे मी बोलतो त्यांना मी थांबा बोलतो त्यांना मी ठीक आहे थांबा आईकडे जायचं नाही म्हणजे का आई तुझी घर नाही का आई का जायचं ना अशी मी बोलतोय
मग कुठं मग नवऱ्याला घेऊन जाऊ बाहेर का? मग सांगून तुम्हाला सांगून तुमची परमिशन घेऊनच जाईल ते ऐकून घ्या. तुम्ही पण चांगला विचार करताय, वाईट विचार करणे मला समजलं. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. तुमचं मी बोलणं समजून घेतलो, मी त्यांना समजवतो, मी तुम्हाला विचारून जातील भैया पुढे. ठीक आहे ऐकते मी त्यांना समजून सांगतो. तुमच्या मुलाला दारू पाजू नका याच्या पुढे. हा बर बर ठीक आहे थांबा, मी त्यांना बोलतो समजून सांगतो. थांबा. हॅलो. हा हे कुठलं कर्ज तालुक्यामध्ये असतो तुमचा नवरा का? खालापूरला का? मग कसं करणार तुम्ही ना, तिथे नांदणार आहे का काय करा, त्याला घेणार त्यांच्यापासून तुम्ही? काय नाही तो घेईल गोळी गोळी ना, तसाच मारल. मग त्यासाठी मला तिथे यावं लागेल विषय मिटवण्यासाठी. आता ही केस धरून 3 केस झाल्या माझ्या. हो ताई बरोबर आहे, हे विषय मिटवण्यासाठी मला तिथे यावं लागेल. हॅलो दादा. हॅलो 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 दादा. हा बोला. तुमच्या पाया पडते, तुम्ही इथे एक खेप मारून जा. हो ठीक आहे येतो ठीक आहे. तुमच्या भावाला मोबाईल द्या. हा बोल ना दादा. येतो मी तुझ्या गावी. दादा कोठे ना बोलणार, लय तरस दिलाय हो दादा. ठीक आहे टायगरूच्या पोरांना पण सांगतो मी येतो म्हणून. काय ते विषय भेटू म्हणा एक दिवस ऐकून घ्या. हॅलो. हा दादा मी येतो पण माझ्या बोलण्यासारखं वागा. हा दादा आपण त्यांच्या बाजून तुझ्या बाजून खरं नाही ऐकून घे. दोन्ही बाजून मी दोन्ही बाजू बघूनच मी विषय मांडतो मी. हा हा ठीक आहे.